हिंगोली जिल्ह्यातील काही शेतकरी बांधवांनी अवयव विक्री काढून सुद्धा सरकार त्याची दखल घेत नसल्यामुळे येत्या 4 डिसेंबरला मुंबई मंत्रालयासमोर हिंगोली प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने मोफत अवयव विक्री आंदोलन करण्यात येणार. हिंगोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मागील 2 वर्षापासून पीक विमा क्लेम पासून वंचित ठेवले. तसेच सोयाबीनचा आता तोंडाशी आलेला घास पावसाने व येल्लो मोजाईकमुळे हिरावून गेला. त्यानंतर शेतकऱ्यांनी कसे बसे कर्ज काढून पेरणी केली असता मागील 2 ते 3 दिवसापासून अतिवृष्टी चालू असल्यामुळे कापूस, तूर, हरभरा, ज्वारी पीक पूर्णपणे नष्ट झाल्याचे दिसून येत आहे. पेरणी केलेले पीकही अतिवृष्टीमुळे संपले असे एकामागून एक नैसर्गिक व सरकारी जुलूम शेतकऱ्यांवर संकट येत असून त्यावर सरकार कुठल्याही प्रकारचे पाऊल उचलत नाही. प्रशासन फक्त बघण्याच्या भूमिकेत आहे. हिंगोली जिल्ह्यातील गोरेगाव परिसरातील शेतकऱ्यांनी स्वतःचे कर्जफेड करण्यासाठी चक्क आपले अवयव, किडनी, लिव्हर, डोळे विक्री काढले. आमचे हे अवयव विकत घ्या आणि आमच्यावरील कर्ज माफ करा. परंतु सरकारी शेतकऱ्यांचे ते अवयव सुद्धा घ्यायला तयार नाही. शासनाने याची कोणतीही दखल न घेतल्यामुळे कृषी अधिकारी यांना शेतकऱ्यांच्या शेतीमधील नुकसानीचे पंचनामे संदर्भात विचारपूस केली असता कोणत्याही प्रकारची प्रक्रिया न दिल्यामुळे त्या अनुषंगाने प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हा प्रमुख रवी उर्फ रॉबर्ट बारंग, जिल्हा संघटक विलास आघाव, युवा जिल्हा प्रमुख अमोल खिल्लारी तसेच इतर पदाधिकारी यांनी हिंगोली जिल्हाधिकारी आणि कृषी अधिकारी यांना निवेदनाद्वारे कळवले की 2 डिसेंबरपर्यंत शेतकऱ्यांचे पंचनामे करून त्यांना झालेल्या नुकसानीचा मोबदला 2 डिसेंबरपर्यंत द्या. नाही दिल्यास येत्या 4 डिसेंबरला मुंबईत मंत्रालयासमोर स्वतःचे अवयव मोफत दान करून शेतकऱ्यांची कर्जमाफी करावी आणि त्या शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानीची भरपाई करून द्यावी अशा प्रकारे आंदोलन करणार आहे. अब्दुल जाफर, AI News, हिंगोली.